दक्ष न्यूज प्रस्तुत कौल विधानसभेचा हा कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहोत। आता आपण नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत। नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील मुख्य भाग असलेला मेन रोड परिसर या भागात आपण आलेलो आहोत। या भागातील नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत, नेमका त्यांचा कौल कोणाकडे आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, मतदार आहेत, काय सांगाल नाशिकमध्येमध्ये कोणाची हवा आहे? हवा पाहायला गेलं तर आता सध्या काही सांगता येणार नाही। पाहायला गेलं तर सगळं दोन्ही उमेदवारांची हवा आहे, पण आता जनता कोणाचा कौल देती हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय सांगाल, 10 वर्ष देवयानी फरांदे आमदार आहेत, त्यांना आता पुन्हा वसंत गीते यांनी टक्कर दिली। तसं पाहायला गेलं तर ही काटेकी टक्करच म्हणावं लागणार आहे, कारण की दुसरं कोणी असं सक्षम उमेदवार नाही आहे की स्टँडिंग आमदारांना कोणी टक्कर देऊ शकते। तर जी पाहिजे माझ्या खरं झालं तर वसंत गीते आणि देवयानी फरांदे यांच्यामध्ये एकदम काटेकी टक्कर होणार आहे। काय वाटतं 10 वर्ष काय विकास कामं झाली? गेल्या 10 वर्षात नाही पण शेवटच्या काळात त्यांनी विकास केला। काय वाटतंय देवी आणि फरांदेच येणार, कोणी काहीही करो, कारण त्यांनी ज्या स्कीमा लावलेल्या आहेत त्याच्यामुळं ते येणार म्हणजे येणार। कशी लढत असेल वसंत गीते आणि फरांदे? लढत तर टक्करची आहे, पण फरांदे मॅडम येणार म्हणजे येणार, काँग्रेस येणार नाही, कमळची सत्ता येणार म्हणजे येणार, भाजप भारतीय जनता पार्टी। नाशिक मध्ये मी जितका भी जिसका भी काम अच्छा होगा वो आना चाहिए, क्योंकि जो भी आएगा वो उसने अच्छा काम करने मांगता, बाकी दूसरा और कुछ नहीं। ऐसा विकास तो बहुत कुछ होला है, बहुत अच्छा होला है ऐसा नासिक में, और बहुत ऐसा है भी दिल भी ऐसा कुछ है ने, दिल ऐसे किसी का नाराज नहीं, ऐसा कुछ नहीं, दिल जैसा काम हो रहा है इधर नासिक में। बाकी तो बहुत है वो। अब देखो मुस्लिम समाज अभी वो कौन किसको देता क्या देता वो कुछ बोल नहीं सकते ऐसा, वो हिसाब से अब मुस्लिम में। हाँ वो चुन के आ रही है ना, वो फरांदे मैडम का भी काम ठीक था ऐसा, लेकिन अभी जो भी है जो भी आएगा उम्मीदवार निवड़ के उसने अच्छा काम करना चाहिए, बाकी दूसरा कुछ नहीं, यही हमारी विनंती है ऐसा। अजून वातावरण काही तापलेलं नाही आहे, कालच माघारीचा दिवस झाला, आता हे 4-5 दिवस आणि पंतप्रधान मोदी आल्यानंतर काय परिस्थिती होईल याच्यावर आपण डिस्कस करू। 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या देवयानी फरांदे आमदार आहेत, काय मते नाशिकचा विकास झाला? आता विकास काय झाला हे सांगण्यापेक्षा सर्वांना माहीत आहे, आणि नाशिकचेच आपण असल्यामुळं आपल्या प्रत्येकांना ठाऊक आहे कुठे काय व्हायला पाहिजे काय नाही, तसं अजून काही वाटत नाही। पण एक प्रकारे त्यांनी जी काही मदत केली किंवा म्हणजे मस्जिदीला हे केले, काहींना तिकडं सावतामाळ्याचं मंदिर हे केलं, आणखी काही काही एक गोष्टी केल्या त्या मान्यच करावं लागतील। 2014 वसंत गीते विरुद्ध देवयानी फरांदे सामना झाला होता, पुन्हा 2024 हा सामना। आता त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं, आता वेगळं आहे, आणि नाशिक लोकसभेचे जे खासदार वाजेसाहेब निवडून आले आणि ते ठाकरे गटाचे निवडून आले, त्यामुळे एक प्रकारचा मशालचा जोर आहे, आणि ह्या मतदारसंघात जवळजवळ 77,000 मुस्लिम समाज आहे, त्या समाजाचे मते वाजेंना पडल्यामुळं वाजे त्यावर निवडून आले, आज तीच परिस्थिती मला वाटतं कायम आहे। आता आपण राज्याचा प्रश्न घेऊया, काय वाटतं राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते? काय आता तुम्ही पत्रकार आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, किती गदारोळ चालला, आज इकडं उद्या तिकडं, मला तिकीट निवडा म्हणजे मी अपक्ष राहतो, अपक्ष नाही तर बंडखोरी करतो, काय हे काय पूर्वीची पक्षाची जी शिस्त होती एक वलय होतं तसं काही राहिलं नाही। आता मागच्या 5 वर्षात सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली, प्रत्येक जण सत्तेत होता, प्रत्येक पक्ष अपक्ष पण विपक्ष पण होता, यंदा पुन्हा असं काही वातावरण होईल तयार असं वाटतं? आता तर म्हणजे पहिली तर महाआघाडी आणि युती यांच्यामध्येच हा सामना होणार आहे, याच्यातून आणखी काय निर्माण होईल हे आत्ता कसं काय सांगता येईल, कारण याच्यात पण बंडखोरी झालेली आहे, आणि त्यामाने आज जर बघितलं
नाशिक मध्ये मध्य नाशिक मध्ये काय झाले मशालचा जोर आहे। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्या? हे आता काही सांगता नाही, हे आमच्या आपल्या हातात नाही। नागरिक जे 288 खासदार आमदार निवडून येतील, ज्या पक्षाचे जास्त आमदार आहे त्या पक्षाचं मुख्यमंत्री होणार। आणि शेवटी निर्णय हे दिल्लीवाले घेत असतात, सृष्टी घेत असतात। माहौल इलेक्शन का ऐसा आहे की दोनों में तुम्हारा देवानी फरांदे मॅडम और वसंत गीते के इसमें दोनों में टक्कर आहे। 10 साल फरांदे मॅडम विकास करी है, ऐसा नहीं कि नहीं करी है मैडम ने, थोड़ा बहुत करी है, ऐसा नहीं कि नहीं है, लेकिन थोड़ा माहौल जरा अलग बना डाले ले उन्होंने। अभी लड़ाई दोनों में ही है, लेकिन हमारा तो ऐसा जजमेंट है कि भाई अभी वसंतराव गीते को लाना चाहिए और वो ही आने वाले। हमारा तो ये मन मना लिए ले कि हमने निवृत्त वसंत गीते को हम लोग को वोट देना है। जो माहौल था वही माहौल होगा जो वाजे साहब के साथ में हुआ है। वाजे साहब को चुन के लाए हम लोगों ने, सबने मिल के लाए। इस बार भी वही होगा, जो मुसलमान जो ने उसको देंगे वसंत राव को। उससे अपेक्षा ये है कि भाई शांतता रहे, माहौल शांतता का बना रहे, हिंदू मुस्लिम भाई भाईचारा बन के रहे, ये हमारा ये बोलना है। बाकी हमारे को किसी से ये नहीं है, बस हिंदू मुस्लिम का एकजुट मिल के रहे, ये बात हमारा काम करना है। हमारे को जातिवाद ये मन मांगता नहीं है। महायुति तो महायुति में तो अभी तो सब इधर से उधर चले गए, 50 कोकेस लेके चले गए, तो अभी वो हिसाब से हमारे को तो उद्धव जी ठाकरे साहब के साथ वो अच्छा, उनका ये अच्छा रहा 2.5 साल का उनका कारनामा। उन्होंने जो कोरोना में जो करे है, कोरोना में उन्होंने 2 साल यानी संभाले, उसमें उनका टाइम चले गया है। दक्ष न्यूज प्रस्तुत कौल विधानसभेचा हा कार्यक्रम आपण पाहत आहात। या कार्यक्रम अंतर्गत आपण नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत। नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील जुने नाशिक भागातील चौक मंडळ येथे आपण आलेलो आहोत। या ठिकाणी सर्वधर्मीय मतदार बांधव आपल्यासोबत उपस्थित आहे। काय सांगाल नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे, महाविकास आघाडी की महायुती? खऱ्या अर्थाने मागील 10 वर्षापासून युतीचं सरकार असताना युतीच्या माध्यमातून ह्या भागाचे आमदार मध्य नाशिकमध्ये निवडून आलेले होते। आज आपण 10 वर्षापूर्वी जी जुन्या नाशिकची परिस्थिती पाहतो तीच परिस्थिती आज सुद्धा जुन्या नाशिकमध्ये दिसत आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला असा दिसत नाही। आणि खऱ्या अर्थाने मध्य नाशिक हा मतदारसंघ सर्व धर्म समावेशक असा मतदारसंघ आहे, म्हणून सर्व धर्मांना मानणारा, सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा असा आमदार या भागातून निवडून गेला पाहिजे। कारण मागील आपण 10 वर्षात पाहिलं असेल का खऱ्या अर्थाने संपूर्ण मध्य नाशिकच्या भागामध्ये संपूर्ण नाशिक शहरातील 4 मतदारसंघामध्ये सर्वात सेन्सिटिव्ह मतदारसंघ असा आपला मध्य नाशिकचा मतदारसंघ आमदाराच्या माध्यमातून बनवून ठेवलेला आहे। आणि सेन्सिटिव्हच्या माध्यमातून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपच्या आमदारांकडून झालेलं आहे। त्यामुळे सध्या सर्व समाज हे एका विचारामध्ये पडलेले आहेत का आपण खऱ्या अर्थाने कोणत्या विभागाकडे जावं, कारण कामही झालं नाही, सार्वजनिक कामही झाले नाही, रस्त्यांची परिस्थिती ती, गटारींची परिस्थिती ती, संपूर्ण कोणत्याही प्रकारचं समाजासाठी कोणत्याही उत्थानाचं काम झालेलं नाही, एज्युकेशन संस्था बंद पडलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, आणि आमदारांनी कोणत्याही प्रकारचं याकडे लक्षसुद्धा दिलेलं नाही। म्हणून सर्वसामान्य जनता ही आता महाविकास आघाडीकडे एक आशेच्या किरणेने पाहत आहे। लोकसभेला पण महाविकास आघाडीकडेच मध्य नाशिक मतदारसंघातून चांगला लीड मिळालेला होता, तब्बल 89,000 मतदान वाजे यांना झालेलं होतं, तर हेमंत गोडसे यांना 84,000 म्हणजे 4,500 लीड होता। तर विधानसभेची काय परिस्थिती आहे? विधानसभेत सुद्धा असाच काहीतरी प्रकार हा मध्य नाशिकमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यावेळेस तरी वेगळा प्रकार होता, परंतु सध्या महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार जे आहेत हे जुन्या नाशिक भागातील आहेत, आणि जुन्या नाशिक भागातील असल्यामुळे त्यांना मानणारा वर्ग हा भारतीय जनता पक्षामध्ये आहे, मनसेमध्ये आहे, आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा आहे। ह्या भागात जर आपण एक विचार केला तर वसंत गीतेंना मानणारा वर्ग
आणि वसंतगीतेला मानणारे माजी नगरसेवक हे भाजपमध्ये असले तरी वसंतगीतेला मानतात आणि त्यांचा समाजसुद्धा हा भरपूर प्रमाणात असल्यामुळे ह्या वेळेसचा लीड हा वसंतगीतेंचा जास्त असेल असे अशी मला शक्यता वाटते. 2009 साली मनसेच्या तिकीटवर वसंतगीते आमदार झाले. त्यावेळेसही अल्पसंख्याक समाज हा वसंतगीतेंच्या पाठीशी होता. परंतु त्याच्यानंतर 10 वर्ष देवयानी फरांदे आमदार आहेत आणि 10 वर्ष अल्पसंख्याक समाज देवयानी फरांदे यांच्या पाठीशी होता. परंतु आता परिस्थिती उलटी आहे. तर नेमकं विजय कोणाचा आहे? खऱ्या अर्थाने विजय हा वसंतगीतेंचाच होईल अशी मला आशा वाटते. अल्पसंख्याक समाजाचं काय असेल पुढे? अल्पसंख्याक समाज हा अल्पसंख्याक समाजाला सर्वात महत्त्वाचा विषय हा शिक्षणाचा, संरक्षणाचा आणि आरक्षणाचा आहे. कारण मुस्लिम समाज हा भेदरलेल्या स्थितीत आहे आणि त्याला संरक्षण कुठेतरी मिळायला पाहिजे. आणि शिक्षणाची परिस्थिती एकूण शिक्षणाच्या महानगरपालिकेच्या शाळा पाहिल्या तर संपूर्ण त्याची व्यवस्था बिघडलेली आहे. म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे व बेरोजगारीचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जुन्या नाशिक भागात, मध्य नाशिक भागात ड्रग्सचं जे एक जाळं विणलं गेलेलं आहे ते कुठेतरी तुटलं पाहिजे. म्हणून आम्ही नवीन येणाऱ्या आमदाराशी ही अपेक्षा करतो का ड्रगमुक्त महाराष्ट्र, ड्रगमुक्त नाशिक, ड्रगमुक्त मध्य नाशिक हे झालं पाहिजे. कोई भी सरकार आओ, अच्छे से आओ, गरीबी हटाओ, महंगाई बहुत हो गईली आहे, महंगाई थोडी कम करो. तेल के भाव बढ़ रहे, शक्कर के भाव बढ़ रहे, सबके दे रहे, हाँ भाजी पाला सब उसके भाव बढ़ गए. ले गरीब इंसान कमाएगा क्या, रखेगा क्या, खाएगा क्या, फिर उसके आगे तो कुछ बोल नहीं सकते. आओ सब अच्छे से आओ, निवड़ के आओ, गरीबों पे ध्यान रखो जरा. अब देखो वो तो पब्लिक पे है, आप उन पे थोड़ी है. आप उन बोलेंगे यही आओ तो वो थोड़ी आ सकती. पब्लिक जो निवड़ के लाएंगी, अच्छा जो इंसान दिखा उसको ही लाएंगी, भलते को तो लाएंगी नहीं. जो काम करेगा, सेवा कर रहा लोगों की, उसको ही लाने वाली है. फिर उसके आगे तो कुछ है ही नहीं. देखो जिसने अच्छा काम करेगा तो पब्लिक उसको ही लाने वाली है. खाली निवाड़ के कुर्सी पे बैठ रहे वो मतलब नहीं है कुछ. हाँ फरंदे भाई आ गई तो और अच्छा है. अब करे, अब जिसका करे वो तो है. हमारी गली में तो एक पाव भी नहीं रखे ले. वो गटरा देखो कितने भर रहे, दुनिया भर के गटरा भर गए ले पूरे, एक नहीं आ रहा. हाँ घर में पानी आ रहा संडासा में, घर पानी आता, कुणी डोकवत नाही निवडून येण्या पुरतच हात जोडी पाया पडी करते. नंतर तू कोण नी कोण, ही खरी बात. पैसा फेकून तमाशा देखो, ही गत चालू राहते सगळीकडे. आला की वटका पैसा मग सुनेरी वाली, वटका पैसा सुनेरी में कोई आता भी नहीं, देता भी नहीं. कोई भी एक भी औरत कभी सुनेरी में से निकल गई ना तो पैसा नहीं बोलेंगी कि हम पैसा लेते नहीं. काम करने को भी नहीं आते ना, पैसा भी नहीं लेते. पर हम क्या सोचते, काम करेंगे तो पैसे मिलेंगे बराबर. उसके बाद एक भी नहीं आएंगी. फिर वो बीच में खा लेते खाने वाले, पर नाम गली का खराब हो जाता. हाँ नहीं नहीं पैसे नको है आम्हाला, आम्हाला पैसे नको. फक्त आमचं जे आहे, जे घर आहे तिथं पाहिजे. हा ते इथं हजर पाहिजे. आमच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. गरीबांवर जे काही महागाई झाली ती कमी झाली पाहिजे. गरीबांनी काय करायचं, कोणी निवडून या, पण गरीबांचं चांगलं करा. बाकी काही नाही आमचं म्हणणं. आम्हाला पैसे नको, आम्हाला आमच्या त्याला पैसेच द्यायला पाहिजे ना. आणि वोटिंग करू ते आमचं म्हणणं नाही. फक्त आम्हाला इथं लक्ष, आमच्या इथं गटरीन भरून गेल्या, पाणी येत नाही नळांना, कोणीच नाही, एकही नाही, एकही नाही आलंय. मत मागायला पण येत नाही, मत मागायला पण येत नाही. मग त्या रोडाला येतात, ह्या रोडाला कोणीच येत नाही. हा बस काय येतीच नाही तो म्हणे, येतच नाही ते. मग नळांना पाणी अर्धा तास पण नाही येत, लगे काय येत. एक टाइम पाणी ते पण ध्यानावर येत नाही. दो टाइम पानी था, एक ही टाइम पानी होगा हमारा. चलो हम सोच रहे पानी बचा थोड़ी, पर वो भी सीधा पानी दे नहीं रहे हमको. दक्षिण न्यूज प्रस्तुत. कौल विधानसभेच्या या कार्यक्रम अंतर्गत आपण आता नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदार नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अशाच प्रतिक्रिया आपण पुढच्याही मतदारसंघात गेल्यावर जाणून घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. कॅमेरामन धनंजय खांबेकरसह करण सिंग बावरी, दक्षिण न्यूज नाशिक.